मी विनंती करतो या ठिकाणी आमच्या स्मारक समितीचे गणपती साहेब माझे बरोबर अमृत प्रभू बनसोड आदरणीय माझे भाव रामदेव गुरुजी बाबाजी कॉम्रेड योगात संघटने माझे सिद्धास्थान बाबासाहेब जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना नंबर विनंती आणि प्रार्थना करतो की आपण सत्यकार महाराज आपण संयुक्तरित्या स्वागत करावं म्हणजे मग संयोजन समितीला त्याचा आशीर्वाद लाभला असा त्याचा अर्थ होईल. प्लीज शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊ संयुक्तरित्या खाली तिकडे. तुम्हाला त्रास होऊ नये. धन्यवाद. या प्रताप भाऊ तुम्ही माग राहत या बाबा गुच्छ खाली करा लागेल नाही तर मा फेसबुक दिसणार नाही. बोलो साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठेंचा गुरु लहुजी वस्तादांचा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य तुकडोजी महाराज गाडगे बाबांचा महापुरुषाचा अपमान करणाराचा निषेध असो निषेध असो महापुरुषांचा अपमान करणाऱ्या निषेध असो निषेध असो. या दरवाज्यातल्या महापुरुषाला विनंती करतो बाबासाहेबांनी दरवाजे उघडे केले आणि तुम्ही बंद करून राहिले काय. दरवाजे केले खुले शिक्षणाच्या भवनात तुम्ही दरवाजा बंद करू नका. या बाईच्या समोर उभ्या तुम्ही या बाईनं काय तुमच्या पहा वर जागा आहे दोघच बाबासाहेब आणि रमाई बसून आहे दोघ जागा पाठवतो ज्यांना जागा नसेल त्यांना वर जा. वर म्हणजे वर नाही आपल्या सभागृहात वर आणि विचारानं अण्णा भाऊ सारखे जा वर. तुम्हाला वर जायचं आहे तर प्रताप पवारासारखं वर जा. दरवाजे केले खुले अरे का तुम्ही आपण वर गेले ह्या पायऱ्या चढलो ना आपण सत्यपाल वर आला म्हणजे पायऱ्या चढून आलो. दरवाजे केले खुले थोडा आवाज कमी करा एक एक पायरीनं आवाज वाढवा. आणि आम्हाला त्याच दरवाज्यात जावं लागत बनतो. ज्या दरवाज्यात गेल्यानं आमचं कल्याण होईल. आपण बसलो रिकाम्या रिकाम्या दरवाज्यात जा काय कल्याण होईल आपलं. आपल्याला महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंनी बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाई भीमाईने गुरु लहुजी वस्तादांनी जे दरवाजे दिले की तुमच्या जीवनाचे दरवाजे. अण्णाभाऊंनी आम्हाला दरवाजा दिला. या महामानवानी जे रोड दिले जे रस्ते दिले जे दरवाजे दिले त्या मार्गानं आपल्याला जायचं. याईनं आम्हाला घडवण्यासाठी स्वतःचं जीवन जाळलं. आज आपण राजकीय पोझिशन पाहून राहिलो. राजकीयचं काय खरं आहे बाबू ते तर बाबासाहेबाचं संविधान आलं
आणि या एवढ्या मोठ्या ग्रंथानं आपलं कल्याण केलं. माईच्या शपथनं मी शिंपी आहो, मी ओबीसी आहो, मले नसतं बोलू दिलं या चोट्ट्याईनं. हे चोट्टीच आहेत ना, आपल्याला पायाखाली तुळवलं ना आपल्याच उरावर नाचले. परंतु हे महापुरुष आले, संविधान आलं म्हणून आदिवासाचं पोरगही कलेक्टर झालं. संविधान आलं म्हणून प्रतापराव पवार मंत्रालयात सहाय्यक आयुक्त झाले. ज्याची मुलगी इंजिनियर गोल्ड मेडॅलिस्ट विद्यापीठात, मुलगा इंजिनियर गोल्ड मेडॅलिस्ट, आणि आम्ही आहो 99 गोल्ड मेडॅलिस्ट. 90 मारली की गोल्ड मेडॅलिस्ट. त्याच्या मायलेने होत, त्याच्या मायलेने, कोणाकोणाच्या मायलेने. आणि म्हणून ह्या जयंत्या करा लागतात, शिवजयंती असो की भीम जयंती, अण्णाभाऊ साठेजींची जयंती असो, कशासाठी? तुमची ना तुमची जागृती झाली पाहिजे. माझा मुलगा डॉक्टर आहे, माझ्या डोक्यात पुरे घुसले हे महापुरुष की हाताला धरलं या नामचंद्राचे लया, हाताला धरलं या आम्हाला वर काढलं या फुले शाहू आले या नामचं कल्याण केलं या फुले शाहू आले या आमचं कल्याण केलं या बाबासाहेब आले या महाकल्याण केलं साधं कल्याण नाही महाकल्याण गाडगे बाबा आले या ना मला हाताशी धरलया गाडगे बाबा आले कमी करा शिट्या मारून राहिला कमी करा आवाज वाढवली दे त्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे. नाही म्हटलं काय पोराच्या मावशीची शपथ म्हटलं की माणूस अजून मोसम मध्ये येते. पण आपण म्हटलं काय तुम्हाला आवाज कमी करा बाबू. पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. आज तर मी समजलो होतो प्रतापराव तुम्हाला पहिल्यांदाच वॉर्निंग देती, पण बरोबर वागले तुम्ही. टाळ्या वाजवा पवार साहेबाच्या, नाही तर स्टेजवरचे पाहुणे पाहून आणि तुमची ऐकणाऱ्याची गर्दी पाहून भाषण बंदच करत नाही. समजले? आणि एक एकच तोफ येते आणि ते तोफ कोणाच्या बापाले आवरत नाही, पण आज माना लागण. अरे ज्याले बुद्धी आहे ना ते बरोबर वागतात. ते तुकडोजी महाराजानं लिहिलं, तारतम्य नाही ज्ञानी मे तो ज्ञान डुबेगा पाणी मे. मी आलो 400 किलोमीटर होऊन, मी म्हणू आता भाषणच 10 वाजवतात. पण प्रताप भाऊ तुम्हाला धन्यवाद. पवार साहेब पवाराचा नावाचा गाजावाजा किती आहे. मोदी मोदी साहेब पुण्यात, किती कोटीचा भ्रष्टाचार काढला होता आणि आज पुरस्कार द्यायले शरद पवारच हजर. टाळ्या चालो या राजकारणी लोकांचं हेही नाही समजत. ज्याचा भ्रष्टाचार काढते त्याच्याच हातानं पुरस्कार, म्हणजे भ्रष्टाचारी नाही याचा अर्थ. आलं लक्षात? पवार नावाचा गाजावाज आहे. भंडाऱ्यात आलो तो पवार पवार नाही पावर. मी त्या बाईचा सत्कार करतो ज्या बाईनं लहान लेकरू सोबत आणलं. त्या बाईनं इथं या लहान लेकरू सोबत आणलं, आजीनं नाही त्याच्या मायनच आहे. या बर आज अण्णाभाऊच्या जयंती निमित्त रान उभे आहे. एखाद्या बाईने लेकरू आणलं नाही काय? या ना मग. अरे कस बाबा, अरे हम भरून तवा मले तिच्या बाजी दिसते माझी धन्यवाद आभारी आहो. पहिलं जाय की सेकंड आहे? सेकंड. आता एंडिंग आहे ना. हे मुलगी आहे की मुलगा?
पहिला मुलगा आहे की मुलगी? मुलगा पहिला. क्या बात आहे, मग तर बरोबर जमलं, नाही तर अजून जीवाले ताप. साडी दे रे. मी प्रतापरावच्या पत्नीला आवाज देतो, विनंती करतो, या ताईचा सत्कार कर. तुमची पत्नी आली का प्रताप भाऊ? तुम्ही या ना, तुम्ही तर प्रताप दाखवलाच दोघांनी या ना. अरे तुम्ही अधिकारी झाले, सहाय्यक आयुक्त झाले, पण नम्रता बाई तुम्ही तरी यायच्या पेक्षा गरम काही, म्हणजे यायची पत्नी आहे ना, इमानदारीनं सांगा, तुमच्यापेक्षा प्रताप दादापेक्षा तुम्ही गरम आहे. पण हे एवढे नरम आहे स्वभावचे, खोट की खरं बाई? इमानदारीनं माझ्या शपथ. किती हे प्रेमाचा आवाज आहे, करा यायचा सत्कार. पा भाई, यायले दोनच लेकर आहेत पण दोघही इंजिनियर. या माय, या. धन्यवाद. तुमची माय आली ना, गेल्या काय घरी? बोलो मायले. अरे ते नसती, बायको नसती तर तुमचा सत्यानाश. लोक बायकोवर प्रेमी कमी करतात आणि शेजारणीवरच जास्त करतात. हे असे साहेब लोक आहेत काही काही नमरी, झालं बायकोले हलकट समजते, शेजारणीवर. कोणे गावाचं नको म्हणून. अरे प्रताप भाऊ, आई नाही आल्या का? म्हातारे आहेत का? लय कुकडे, ते सर्व्यात शेवटी बसली का माय? हॅलो बापा बापा, ते देवी तर स्टेजवर लागत होती ना. प्रबल द्या थोडा. तो देव तर गेला तुमचा बाप, पण ते माय जिवंत आहे. नऊवारी साडी आहे का? बर. आणि या ताईले हे लेकरू घेऊन तकलीफ तुले होऊन राहिले. ते साडी नऊवारी नाही, सहावारी. हे घ्या साहेब, आईले येऊ द्या ना. घ्या माय. लहान लेकर घेऊन कीर्तन ऐकायला आल्या. अरे फोटोत नाही, करा ना सत्कार. हा बाई इकडे पाह, त्या लेकराली पाह. ओके धन्यवाद. आईले आली काय? येऊन राहिल्या. येऊ द्या. म्हातारी माय आहे ना, पण भाग्यवान माय आहे ना. तिचं लेकरू आदर्श म्हणलं ना. आता स्मारक समिती बद्दल बोलले ना तू, संस्था रजिस्टर आहे का? आता रजिस्टर करा लागेल, मग जागा द्यावा लागेल, मग आमदार देतील. तसं देत नाही तर, कारण तुम्हाला कल्पनाच आहे तुम्ही आयुक्त असल्या. अरे आणि तुमच्या सारखे लेकर घडले पाहिजे. आणि या करता ही आई किती भाग्यवान आहे, व तुम्ही कोक धन्य झाली असं लेकरू पैदा केलं. खरंच मायवर गेले तुम्ही. साडी दे रे. मॅडम मॅडम तुम्ही या, या आईचा सत्कार करा. नऊवारी देऊन मी तिकूनच घेऊन आलो. कराच तिकडे पा. काड्या या ना साहेब. साहेब या, मी येतो ना तुमच्या संग. मालाही वजन वाढवतो ना मंत्रालयात. या आई, आई तुम्ही द्या. आई राय उभी. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पियाची गणना कोण करी, मायेची गणना कोण करी, पियाची गणना कोण करी. अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त आपण जे आयोजक विश्वभूषण साहित्यरत्न अण्णा भाऊच्या जयंतीचे स्मारक समितीचे आदरणीय रितेश दादा बावणे, विक्की भाऊ बावणे, इंगळे दादा, फुलेंद्रजी खडसे मिथून इंगळे, खुशालजी डोंगरे तथा आशिष पडाले, अंकुश भाऊ
बाहुनी सुरेश दादा बाहुनी आणि वानखेडे भाऊ राजू दादा बाहुनी परिवार धीरजी सनेश्वर हिवराळे परिवार ढोके परिवार जाधव दादा पाचे भाऊ तथा वाघमारे जी सदानंद जी इल्मे तथा रेखाताई बाहुनी सौ छायाताई पवार मायाताई कमळे तथा अर्चनाताई शेंडे प्रीतेताई रुडेश्वर तथा स्मारक संयोजक समिति मुख्य संयोजक माननीय प्रताप पवार साहब आपल्या पैशाचा विचार करा लक्षात घ्या आप चालले काय दादा बाहेरून येते का बरोबर तिले परीक्षा घेऊ द्या एक मिनिट येऊ द्या नाही एक मिनिट शंभराची नोट दे रे एक मिनिट ताई एक मिनिट ये ना ये बाबा नोट बक्षीस ने ना आजूबाजू अ भाई खाऊ तर ने तू ये खाऊ ने ये मा एक मिनिट नाही जाऊ द्या भिऊ नको ना आजोबा हो ना ये मा तुम्ही बाजू न व्हा तुम्ही बाजू न व्हा पाहू ना कोणावर गेली बाई तुम्ही बोलू नका तू बोल ना बाई दोन पैकी एक घे मागचे बोल नोट घे एक तर पुस्तक घे हा कॅमेऱ्यात हा बाई दोन पैकी एक घे पुस्तक घे एक तर नोट घे जाय बाई करा हात वर ज्योतिबा बोलो शिवराया बोलो ज्योतिबा बोलो शिवराया बोलो लहुजी बोलो अण्णा भाऊ बोलो लहुजी ताळ्या वाजवा व्या मोठे रामदेव बाबा सांगतात लहुजी बोलो अण्णा भाऊ बोलो शिवराया बोलो भीमराया बोलो शिवराया बोलो भीमराया बोलो सावित्री बोलो जिजाऊ बोलो सावित्री बोलो जिजाऊ बोलो रमाई बोलो भीमाई बोलो रमाई बोलो भीमाई बोलो अहिल्याजी बोलो गाडगे बाबा बोलो अहिल्याजी बोलो गाडगे बाबा बोलो तुकड्या बाबा बोलो गाडगे बाबा बोलो बोलो भारत माता की जय आजच्या कीर्तनात बौद्धही आहेत मुसलमानही आहेत हिंदूही आहेत एवढंच नाही तर परमात्मा एक बाबा झुमदेवची माणसं आहेत वारकरी आहेत आणि भगव्या टोपीवाले तुकडोजी महाराजाचे भक्तही आहेत मी त्याच्या पाचही टोपीवाले इथं बोलावतो आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान गुरुदेव सेवा मंडळासोबत हेही वाचन करजा ग्राम गीता आणि संविधान या पाचशे पाचही जण या तुम्ही हाय बाबू हा कार्यक्रम अण्णा भाऊचा कार्यक्रम बाबासाहेबाचा विचार हा फक्त बुद्ध्यासाठीच आहे काय बाबासाहेब फक्त आमचाच तुमचा नाही असं कसं जम अरे बाबासाहेबाचं जीवनच होतं बाबू त्यांना आपल्या या अवघे मळकेले अक्कल दिली की अबे कच्चे मळके हो दारवा पिऊ नका बिळी पिऊ नका आपल्या मुला मुलीने शिकवा कुंभारा परी तू भीमा समाजाला फक्त बौद्धालाच नाही मातंगाला आदिवासाला कुंड्याला केल्याने बामणाने मारवाडाने गुजरात्याने सर्व समाजा करता संविधान आता 4 तारीखचा निकाल तर पाहून घ्या न्याय कायदे म्हणतात 4 तारीखला पा याचा आवाज बाई सारखा आहे हा टोल नाक्यावरचा नाही कुंभारा परी तू भीमा आणि तोच विचार अण्णा भाऊ
देशात मांडलं बाबू कुंभार परी तू हिमा जय गुरु जय भीम भाऊ आय लव यू हे किती वेळ पासून आले बाबू मी लोकमतच्या ऑफिस मध्ये जाऊन राहतो पण वेळ नव्हता आदरणीय मांडवकर साहेब आहेत आमचे मित्र राज्यपालाकडून सत्कार झाला मी प्रताप दादांना विनंती करतो प्रताप दादा यांना संविधान यानं समोर तुम्ही आल्याच्या ना माझी इज्जत वाढली ना एकच टोपी दिसे ना पाया नका लागू ना इकडे उभे राहा कॅमेरा चालू आहे माझा कार्यक्रम लाईव्ह आहे लाखो लोक दररोज पाहतात लक्षात घ्या हा प्रताप दादा या अवघ्या जणाजवळ असे घ्या सर्वे दिसले पाहिजे चला ना हमे नाम गुरु का संविधान घेऊन जा आणि दुर्दैव सेवा मंडळात ग्राम गीते सोबत संविधान बोलो राष्ट्र छंद तुकडोजी महाराज की कर्मयोगी गाडगे बाबा की जगद्गुरु तुकाराम महाराज की तुम्हाला कल्पना आहे तुकोबाचे अभंग पाण्यात कोण बुडवले पण कोण पुन्हा रिपीट लिहिले मालूम आहे का सांगा बर तुकारामाले अजून एक ओबीसीचे संत होते त्याचं नाव तुम्ही सांगा हा करेक्ट उभ्या रा माताजी जोर से बोलो अरे बोलो या बक्षीस घेऊन घ्या संताजी महाराज तेली प्लस कुणबी इज इक्वल टू ओबीसी आलं काय लक्षात तेली प्लस कुणबी इज इक्वल टू ओबीसी म्हणजे ओबीसीले जगायचा अधिकार कोण दिला बाबासाहेब आंबेडकरांनी नाही मला नाही वाटत बाबू माणसासारखं जगू देत नव्हते परंतु आमच्या म्हणजे आमचा सर्वनाश केला कशामुळं जातीयवादानं आई साहेब क्या बात आहे तुम्ही बरोबर सांगितलं तुकारामाच्या अभंग मनुवादेन पाण्यात बुडवले पण संत जगनाळे बाबानं पुन्हा रिपीट केले आणि सांगितलं ते जे अभंग पुन्हा पुन्हा लिहिले आई ग्रामगीता आहे का तुमच्याकडे आहे मग एक माझं पुस्तक देतो मी लिहिलं मा पुस्तकाचं नाव आहे सत्यानाश कोणाचा सत्यानाश दारू देणार आहे तुमच्यामध्ये कोणी पेत नाही एखाद्या वेळेस बिअर बार मध्ये जात असाल पण ते बड्डे आहे म्हणून पण कृपा करून तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता नका जन्मा दारू नाही ना बिअर ना धन्यवाद आई पुस्तक लिहिलंय तुम्ही कोण आहे समाजाच्या तेली असं आहे ते कनेक्शन आई तेली कुणबी तुमच्या आमच्या सर्वेले जगण्याचा अधिकार दिला बाबासाहेब शिवाजी महाराज ज्योतिबा आणि म्हणून तुम्ही येऊन बसल्यात आई साहेब वंदन करतो बस तुमचा मुलगा डॉक्टर आहे क्या बात आहे आणि मी डॉक्टरचा बाप आई तुम्ही लेकराची कदर केली मलाही वाटे माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आणि म्हणून आज माझ्या मुलाचं हॉस्पिटल आहे माझा भाचा न्यायाधीश आहे याचा मुलगा बी फॉर्म आहे हे आदिवासाचं आहे एकूण कलरच सांगते म्हणा पण ह्या कलरवर जाऊ नका तबला किती सुंदर वाजवते हा मा नातू आहे डबल एक पवन पार हे आमचे डायरेक्टर आहेत कुठं कोणतं गाणं टाका तो बरोबर लिहून राहिला अण्णा भाऊ साठेचा आई साहेब धन्यवाद अण्णा भाऊ साठेचा वंदन करी लोक देश विदेशात वंदन करी लोक देश विदेशात
याचा आवाज बाई सारखा गिलास आणला होता आणला का हे गाणं मी लिहिलं अण्णा भाऊचं साहित्य कसं होतं मालूम आहे वास्तववादी होत बाबासाहेब आंबेडकरांचं लिखित जे साहित्य आहे ज्याची गरज आहे त्यास बोला तुम्ही दहा वेळा म्हटलं मला ग्लास द्या ग्लासमध्ये चहा द्या मला मगा कलेक्टर भाषण देऊन राहिले ना आम्ही चहा पिऊन राहिलो हे चांगलं दिसन काय तारतम्य ठेवत जा तारतम्य नाही ज्ञानी मे तो ज्ञान डुबेगा पाणी आता मगा चहा घेऊन आले मी आलो तेव्हापासून चहाच्या बोंबलून राहिलो चहाचं बजेट बसलंच नाही काही लोकाईले दारू प्यायल्याशिवाय म्हणता येत नाही मले चहा घेतल्याशिवाय मा आवाज पिकअपच घेत नाही म्हणून मी चहाच्या बोलून राहिलो पण काय झालं बाबू धन्यवाद तुमच्या तब्येत सारखी माई तब्येत कधी करता दोन मिनिट जातील जाऊ द्या तू म्हणणं काही चहा घेऊन घेत कार्यक्रम लाईव्ह करा सॉरी लाईव्ह नाही शेअर करा सत्यपाल महाराज फेसबुक पेज रात्री मी अकोल्याच्या जवळ होतो अरे आवाज नका वाढव कमी करा मी म्हणत नाही तर आवाज वाढव डीजे बोलो लोकशाही साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठेंचा यांनी एवढं जबरदस्त साहित्य लिहिलं बाबू वास्तववादी लिखाण अण्णा भाऊचे वास्तववादी लिखाण अण्णा भाऊचे बाकीच्या आईनं तुम्हा माय माऊल्यांना कल्पना आहे तुम्ही शिकलेल्या माय माऊल्या काही काही कमी शिकलेले आहेत अत्यंत परिस्थितीतून वाईट परिस्थितीतून तुमचं सर्वांचं जीवन कठीण काळातून गेलेलं आहे म्हणून तुम्ही या सभागृहात सत्यपालचं कीर्तन ऐकायले अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त एकत्रित आलात कारण येथे पाहिजे जातीचे लक्षात घ्या कीर्तन ऐकायले महिला आल्या लहान मुलं बाळ घेऊन आले म्हाताऱ्या माया आल्या सर्वे नाही येत येथे पाहिजे खाऊ काय दे रे नोट सम्राची निळी निळी मी ये रे तुम्ही नका येऊ सो अभि घ्या ना बा ओय निळा कलर आहे ना ये बा एक थांबद्या परत प्रताप भाऊ बोलण्या का नाही तुमने ये मा थांबद्या बोलू नका ये मा घे हा दोन पैकी एक घे बोलायचं नाही तो मंगापासून मला लाड येऊन राहिला कारण उद्या हे लेकरच माईनं सोबत आणलं काऊन कौतुक केलं मॅ ते मग ते पोरगी ते मागाय येव तू ये हे हे शेवटी असं डोक्याला हात लावला ते ह ते पाठवा दिले शमराजी दे रे निळी निळी झाली काय मा खिच्यात आहे ना
हे भाई त्याला चमराची निळी ठेवली, 2000ची भगवी ठेवली आणि 20 रुपयाची हिरवी 500ची या नोटा इतच कलर आले. माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा, माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा. अरे नोटाईत कुठं धर्म असते का बाबा? माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा. लोकाईन कपड्यामध्ये धर्म आणला आणि त्या झेंड्यासाठीच भांडून राहिले. निळा, पिवळा, हिरवा. अरे शेतकरी आत्महत्या करतात तेवढं पाहाना पहिले. या कलर साठीच भांडून राहिलो आम्ही, हिरवा, भगवा, निळा, पांढरा. माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा, माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा. दोन पैकी एक घे, मग मी सांगतो तुले कोणावर गेली. हा घे ना, घे ना, मा हातातून ओढ तू, कोणतही ओढ ना. बेटा 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 ये इकडे वापस ये. क्या बात है, हे लहान लेकर आहे, छोटे पवार साहेब हे लेकर लहान आहे, हे जरा सुज्ञ वयानं मोठे आहे ना. जसे साहेब तुमच्या सारखे भरपूर आहे पण पैसे खाऊ आहेत. तुम्हाला जमलं नाही आज लोक म्हणून तुमचं पोरग गोल्ड मेडलिस्ट विद्यापीठात, इंजिनियर, मुलगी इंजिनियर. यायची जे पैसे खातात ना ते बिअर बारवरच भेटतील, त्याच्या पोरी लपडेबाज पैदा. बाई 100 अजून घे.